भोर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेतर्फे आज नागपूर या ठिकाणी मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत भोर तालुक्याचे सुरेशजीत चव्हाण. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वजण जे पोलीस पाटील आहेत ते या ठिकाणी मोर्चाला जाण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. या दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ राज्य अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आज नागपूरच्या दिशेने भोर तालुक्यातून बहुसंख्येने पोलीस पाटील निघालो आहोत. आमच्या मागण्या सर म्हणजे आमचं आता तालुचं मानधन हे 6,500 आहे आणि 6,500 मानधन हे तुटपुंज मानधनात आमचा पोलीस पाटील हा काम करत असतो. त्यामुळे आम्ही सध्या तरी आम्हाला 11,000 मानधन व्हावं, त्यानंतर आमच्या पोलीस पाटलांचं निवृत्तीनंतर 60-65 वर्ष वय व्हावं, त्याच्यानंतर आमच्या पोलीस पाटलाला सरकारच्या माध्यमातून त्यांचा विमा उतरण्यात यावा, त्याच्यानंतर आमच्या पोलीस पाटलांच्या निवृत्तीनंतर पोलीस पाटलांना हे 5 लाख रुपये एकरकमी ठोस रक्कम मिळावी, या अजून पोलीस पाटलांचं नूतनीकरण हे कायमस्वरूपी बंद व्हावं, अजून काही अनेक मागण्या आहेत. अशा प्रकारचे आम्ही निवेदन आज नागपूर या ठिकाणी अधिवेशनावर उद्या सकाळी देणार आहोत. याचं जे नेतृत्व करत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पोलीस पाटील महिला ज्या आहेत याही बहुसंख्येने उपस्थित आहेत. आम्ही आता नागपूरला विधान भवनावर मोर्चा घेऊन जाणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघ यांच्यातर्फे. आता आमचे जे आदरणीय अध्यक्ष आहेत बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा नेतोय. आमच्या तसं कसं आहे, पोलीस पाटील म्हटल्यानंतर सगळ्या गावची तसा प्रमुखच असतो, सगळ्या गावाची जबाबदारी असते, त्या मनाने आम्हाला मानधन हे अत्यल्पच आहे. आणि आता जो आपण बघतोय खर्च इतका वाढलेला आहे, वाहन म्हणजे वाहतुकीचाच खर्च इतका आहे की इकडून तिकडे जायलाच आम्हाला पैसे 6,500 पुरत नाही, त्यामुळे आमचं मानधन वाढावं. आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलंय त्या प्रकारच्या म्हणजे बरेच काही हे आहेत. महिलांसाठी सुद्धा बऱ्याच मागण्या आहेत त्यांच्या, म्हणजे काम करताना त्यांना ज्या अडचणी येतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी सांगणार आहोत, मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की हे सर्वजण आपल्या मागण्या घेऊन या भोर तालुक्यातून नागपूर या ठिकाणी जाणार आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.